आमदार भीमराव केराम यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी सरसकट पंचनामे करावे असे आदेश कृषी मंडळाला दिले आहेत. गेल्या 15 दिवसापासून इस्लामपुरी शिवनी जलधारा या महसूल मंडळामध्ये मुसळधार पावसाने थेंब घातले होते. या अतिवृष्टीच्या पावसात अनेकांची घरे पडली तर परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेकडो एकर शेतीला तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे यासाठी किनवट तालुक्यातील आमदार भीमराव केराम यांनी 13 सप्टेंबर रोजी या मंडळात दया, धानोरा, अप्पाराव पेठ, गोंडजवली, पंचली, कोदंबरी, चिखली, गोंडे, महागाव, कोसमेट, कोल्हारी यातील बाधित झालेल्या गावातील थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे. सरसकट पंचनामे करण्याची सूचना महसूल आणि कृषी मंडळाला दिली आहे. या पाहणी प्रसंगी या भागातील जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरडकर, भाजपा तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार, सभापती दत्ता आडे, उपसभापती कपिल करेवाड, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, तहसीलदार मोहम्मद रफीक यांच्यासह महसूल विभागाचे आणि कृषी विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी प्रामुख्याने हजर होते. ब्युरो रिपोर्ट, परमेश्वर पेशवे, AIN न्यूज नांदेड. सुरुवातीला जी अतिवृष्टी झाली त्याच्या संदर्भामध्ये मग महसूल विभाग असेल की आमचे कृषी विभाग असेल, बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पंचनामा करण्याच्या तशा सूचना आम्ही दिलेल्या होत्या. तशा पद्धतीने मग कृषी विभाग असेल की महसूल विभागाने प्रीतसर पंचनामाकरण पहिल्या टप्प्यात आणि शासनाला बाधित क्षेत्राचा पूर्ण अहवाल शासनाकडे त्यांनी सादर केलेला आहे. परंतु गेल्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मागच्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं सीती नदीच्या असणाऱ्या ज्या नद्या आहेत, सीतीला लागून असणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या काही वगळ्या आहेत किंवा एखादा त्या परिसरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बांधलेला एखादा बांध असेल, बंधारा असेल, मग ते मृदसंधारण विभागाने बांधला असेल किंवा आमच्या पाणीपुरवठा विभागाने बांधला असेल, जुन्या काळातले ते बंधारे असल्यामुळे पाण्याचं क्षेत्र ओव्हरफुल झाल्यामुळं ते बांध काही फुटलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सरसगट त्या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पिकाची नासाडी झाली, नुकसान झालेले आहे. आणि मग दुसऱ्यांदा परत एकदा त्यांचे पंचनामे करून तशा पद्धतीचं अतिरिक्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी म्हणून शासनाकडे अहवाल सादर करावा अशा सूचना मी दिलेल्या होत्या. आणि सगळे म्हणजे महसूल विभागाचे आणि आम्ही कृषी विभागाचे सर्व आमचे अधिकारी, त्यांचे सर्व कृषी सहायक, आमचे तलाठी मंडळ